नमस्कार, मी आरशिन खान, पोलीस नामामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांच्या कार्यालयावर काल दुपारी 3 सुमारास पेट्रोल बॉम्ब फोडण्याची घटना घडली होती. शंकर जगताप यांच्या पुण्यातील पिंपळे गुरव येथील कार्यालयासमोर ही घटना घडली होती. या प्रकरणी राहुल राम साळुंके यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार हमला करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी 3 आरोपींपैकी 2 शहरातून तर 1 शहराच्या बाहेरून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे प्राथमिक चौकशी केली असता त्यांनी केवळ नाव कमवण्यासाठी हा प्रकार केल्याचं सांगितलं. परंतु अद्याप अटकेची आणि इतर कायदेशीर प्रक्रिया शिल्लक असून मूळ उद्देशापर्यंत पोलीस पोहोचले नाही. अटक प्रक्रिया पूर्ण करून त्यांना न्यायालयात हजर करायचे असून त्यानंतर चौकशी सर्व उघड होईल असे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक सुनील तांबे यांनी सांगितले. घटना घडल्यानंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता. पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेज तपासून आरोपींना शोध घेण्यासाठी 5 पथके तैनात केली. तसेच आरोपींना पकडण्यासाठी शहरात विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपळे गुरव येथील पेट्रोल पंप जवळ माजी नगरसेवक शंकर जगताप यांचे चंद्ररंग डेव्हलपर्स कार्यालय आहे. काल दुपारी 3 सुमारास एका दुचाकीवर 3 जण आले आणि जगताप यांच्या कार्यालयासमोर थांबले. त्यातील 2 कार्यालयाच्या दिशेने पेट्रोलने भरलेल्या बाटल्या फेकल्या आणि ते घटनास्थळावरून पळून गेले.